नमस्कार मित्रों, माझ्या माधव कानगुल यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आज आपण LIC ऑफ इंडियाचं लोन घरी बसल्यात कसं घ्यायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला आपण क्रोम ब्राउझरवरती जाऊया. इथे गुगल ओपन करूया. इथे LIC इंडिया टाईप करून सर्च करूया. हे LIC इंडियाची वेबसाईट चालू, LIC इंडियाची वेबसाईट दिसत आहे, तिला ओपन करूया. इथे मित्र दोन ऑप्शन दिसत आहेत, एक न्यू युजर आणि रजिस्टर्ड युजर. आता तुमचं जर अकाउंट LIC ऑफ इंडियावर नसेल, म्हणजे तुम्ही जर तुमचं रजिस्ट्रेशन केलं असेल, जरी तुमची LIC असली तरी इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन इथं नसेल तर तुम्ही इथं न्यू युजरवर क्लिक करून तुमची काही थोडीशी माहिती इथे भरून इथे सबमिट करून तुम्हाला तुमचं युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागतो. पॉलिसी नंबर, तुमचा पॉलिसीचा हप्ता किती आहे, जन्मदिनांक, तुमचा ईमेल, पॅन कार्ड नंबर, ही सर्व माहिती भरून तुम्हाला तुमचं अकाउंट रजिस्टर करावं लागतं. मी ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं आहे म्हणून रजिस्टर्ड युजरमध्ये जातो. तुम्ही रजिस्टर करून नंतर इथे रजिस्टर्ड युजरमधून लॉग इन करा. मी रजिस्टर्ड केलेला आहे म्हणून मी रजिस्टर्ड युजरला लॉग इन करतो. हे पा, रजिस्टर्ड युजरला लॉग इन केल्याच्यानंतर तुम्ही तिकडं रजिस्ट्रेशन केलं असल्याच्यानंतर इथं रजिस्टर्ड मोबाईल नंबर विचारते, इथं मोबाईल नंबर टाकायचा आणि तुमचा इथं पासवर्ड टाकायचा आणि नंतर खाली इथं तुमची दिनांक टाकून लॉग इन व्हायचं. हे झालं LIC ऑफ इंडियाचं आपलं लॉग इन अकाउंट. इथं लॉग इन केल्याच्या नंतर आता मित्रो हे असं पेज होतं येतं. ह्या पेजवरती इथं तुमचे LIC ऑफ इंडियाचे सर्व म्हणजे सेल्फ पॉलिसीज की तुमच्या स्वतःच्या पॉलिसीज किती आहेत, स्पाऊस पॉलिसीज म्हणजे तुमच्या पत्नीच्या आणि तुमच्या मुलांच्या पॉलिसीज किती आहेत ते इथे दाखवतं. इथं तुमच्या पत्नीच्या पॉलिसीज दाखवत आहे, म्हणजे हे पा इथं माझ्या स्वतःच्या दोन पॉलिसीज आहेत आणि इथं माझ्या पत्नीच्या दोन पॉलिसीज आहेत, म्हणजे तुमच्या घरातल्या किती लोकांच्या पॉलिसीज आहेत हे सगळं इथे दाखवतं. आणि इथं चिल्ड्रन पॉलिसीज किती आहेत, माझ्या मुलांची एकही पॉलिसी नाही म्हणून इथं झिरो दाखवत आहे. आणि ऑल पॉलिसीज आहेत, इथं सर्व चार पॉलिसीज दाखवत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लोन आपल्या पॉलिसीवर घ्यायचं आहे घरी बसल्या बसल्या. तर त्यासाठी काय करायचं आहे, सर्व्हिस रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. पाहिजे तर सर्व्हिस रजिस्ट्रेशनला क्लिक करतो. सर्व्हिस रजिस्ट्रेशनला क्लिक केल्याच्या नंतर मित्र हो इथे वरच्या कोपऱ्यामध्ये सर्व्हिस रिक्वेस्टला क्लिक करायचं आहे. इथे दोन ऑप्शन दिसतील, LIC प्रीमियर सर्व्हिस रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन लोन रिक्वेस्ट. तर इथे LIC प्रीमियर सर्व्हिस रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही LIC प्रीमियर सर्व्हिस रजिस्ट्रेशन जर केलं तरच तुम्हाला लोन घेता येणार आहे. मग मी याच्या अगोदर सर्व्हिस रजिस्ट्रेशन केलं होतं 3 सप्टेंबर 2017 ते व्हॅलिडेटेड झालं. सर्व्हिस रजिस्ट्रेशन केल्यावर काही दिवसाला तुमचं LIC तुम्हाला व्हॅलिडेट करते. ते जर व्हॅलिडेट झालं तर मग तुम्हाला इथं ऑनलाईन लोन रिक्वेस्टचा ऑप्शन दिसतो. ॲपा हा मला दिसत आहे, माझं व्हॅलिडेशन झालेलं आहे म्हणून मला हा दिसतो. मग आता इथे चार स्टेप्स करायचे आहेत आपल्याला, कस्टमर व्हॅलिडेशन, लोन ऑप्शन, कन्फर्मेशन आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. पहा मग हे सर्व खाली दिल्याच्यानंतर इथे टर्म्स अँड कंडिशन सगळे दिलेले आहेत, ते वाचून घ्यायचे आणि इथे आय ॲग्री करायचं. आय ॲग्री केल्यावर इथे प्रोसेस करायचं. मित्र प्रोसीड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येतो, तो OTP आल्या तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. मी तो OTP टाकतो, OTP आला माझ्या मोबाईलवरती 15/19/13. मग हा तिथे सबमिट करायचा. सबमिट केल्याच्यानंतर मित्रो तुमच्या कोणकोणत्या पॉलिसीज लोनसाठी पात्र आहेत त्या पॉलिसीची नावं दाखवली जाते इथे. तर मी एक नंबरची पॉलिसीला क्लिक करतो.
पा माझी पूर्ण पॉलिसीच ओपन झाली. आता इथं महत्त्वाचं आहे मित्रो, टोटल लोन एलिजिबल माझ्या पॉलिसीवर 1,10,833 रुपये लोन मिळणार आहे. त्यामध्ये आउटस्टँडिंग लोन अमाऊंट म्हणजे याच्या अगोदर मी उचललेलं लोन आहे 50,644 रुपये. लोन इंटरेस्ट पेएबल ॲज ऑन डेट म्हणजे आजच्या तारखेला मी उचललेल्या 50,644 ह्या लोनवर 4,136 मला व्याज झालेलं आहे. आणि नेट लोन एलिजिबल माझा 1,10,833 रुपये आपल्याला आपली जी लोन एलिजिबल होतं त्यामध्ये मी 50,644 रुपये उचललं आणि 4,136 रुपये मला व्याज लागलं. मग ही मायनस वजा जाऊन आता मला लोन उचलण्यासाठी पात्र रक्कम 56,53 रुपये मला लोन मिळू शकतं. मग आता हे 56,000 तुम्हाला जर 56,000ची गरज असेल तर तुम्ही इथं फुल लोन ऑप्शनला सिलेक्ट करायचं. आणि तुम्हाला जर समजा 56,000पेक्षा आज रोजी कमी रक्कम पाहिजे असेल तर तुम्ही पार्शियल लोनला सिलेक्ट करू शकता. म्हणजे 56,000पैकी त्याच्यापेक्षा 56,000पेक्षा कमी तुम्हाला जर समजा 56,000ऐवजी तुम्हाला 25,000चंच काम आहे तर इथं 25,000 तुम्ही अमाऊंट टाकायची, तुमचं 25,000 लोन सँक्शन होणार. आणि जर तुम्हाला 56,000च पाहिजे असेल, 56,000पेक्षा जास्त तुमची गरज आहे पण तुम्हाला 56,000पर्यंतच मिळत आहे म्हणून 56,000च पाहिजे असेल तर इथं फुल करायचं. मला फुल अमाऊंट पाहिजे 56,000, मला 56,000पेक्षा जास्त गरज आहे पण आता जास्तीत जास्त 56,000 मिळते म्हणून मी 56,000चा ऑप्शन निवडतोय आणि इथं नेक्स्ट करतोय. पा कस्टमर व्हॅलिडेशन झालं, लोन ऑप्शन झालं. आता इथे काय विचारते पा, टोटल लोन अप्लाइड 56,053 रुपये, नेट लोन पेएबल 56,053 रुपये. पूर्णला पूर्णच उचललं आपण, जेवढं अप्लाइड आहे तेवढंच आपण इकडे उचललं. आता कोणत्या बँकेमध्ये तुमचं लोन जमा होणार आहे ते दाखवते. बँक अकाउंट नंबर 5 शेवटचे 4 डिजिट 4094 आहेत. बँकेचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ब्रँचचं नाव आहे शंभाळ पिंपरी. द लोन अमाऊंट विल बी क्रेडिटेड टू दिस बँक अकाउंट, ह्या बँक अकाउंटमध्ये होणार आहे. इफ द बँक डिटेल्स आर नॉट करेक्ट प्लीज कॉन्टॅक्ट युअर बँक. आपण जे याच्या अगोदर एल आय सी ओपन करताना जे आपण डॉक्युमेंट दिलं होतं बँकेचं किंवा जे अकाऊंट नंबर लिहून दिलं होतं तो अकाउंट नंबर दाखवतो आहे. आणि ते तो अकाउंट नंबर तुमचा चालू असेल तरच इथं कंटिन्यू करा, नसेल तर ब्रँचला कळवून ते अकाउंट नंबर तुम्ही चेंज करून घ्या. आणि इथं पुढे सर्व्हिसिंग ब्रँच नंबर विचार, आपलं जे ब्रँच आहे एल आय सीची त्या ब्रँचचा इथं ॲड्रेस दिलेला आहे. हे सगळं ओके असेल तर आपण इथं कंटिन्यू करूया. येस मिस्टर माधव कानगुले, युअर रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड विथ द सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर. हे रिक्वेस्ट नंबर आणि भविष्य असं दिलेलं आहे. आता पुढे काय म्हणते, लोकेट द नियरेस्ट एल आय सी ब्रँच टू ट्रॅक द स्टेटस ऑफ युअर सर्व्हिस रिक्वेस्ट. प्लीज यूज ट्रॅक रिक्वेस्ट नंबर ऑप्शन अंडर सर्व्हिस रजिस्ट्रेशन. डू यू विश टू टेक लोन फॉर अनदर पॉलिसी, दुसऱ्या पॉलिसीत लोन घ्यायचं का म्हणते. तर आपल्याला एकाच पॉलिसीवर घ्यायचं होतं, नो करायचं. अशा पद्धतीनं आपलं सर्व लोन स्टेटस झालेलं आहे. आता इथे लोन रिक्वेस्ट झाल्याच्या नंतर असा एक पेज येतो, माधवी कानगुले पॉलिसी नंबर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर रिक्वेस्टेड ऑन 22 जानेवारी 2009 इज जनरेटेड विथ द फॉलोइंग डिटेल्स. प्लीज सबमिट दिस सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म टू द नियरेस्ट एल आय सी ब्रांच ऑफिस. ऑनलाईन लोन रिक्वेस्ट लोन डिटेल्स सबसिक्वेंट फुल वॅलिडिटी फॉर सर्व्हिस रिक्वेस्ट 4 डेज. सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म, पॉलिसी बॉन्ड, पॉलिसी लोन ॲप्लिकेशन फॉर्म, एनएफटी मँडेट फॉर्म, हे सगळं आपण भरलेलं आहे. जवळच्या एल आय सी ऑफिसमध्ये हा फॉर्म देऊन द्यायचा, तुमचं लोन 2 दिवसात तुमच्या खात्यावर जमा होईल. हा फॉर्म डाउनलोड करून घेण्यासाठी इथे क्लिक करायचा.